हॅलो माझ्या बालमित्रांनो आणि इतर मित्रांनो आज आपण बघणार आहोत रासबेरी पायचा नवीन कम्प्युटर हा एकदम स्वस्तात तुम्ही घरी बनवू शकता दहा हजार रुपयाच्या आत समजा तुमच्याकडे टी व्ही असेल किंवा एखादा मॉनिटर असेल त्याचा उपयोग करून यासाठी आपल्याला काय काय लागेल बरं एक तर रासबेरी पाय फोर हंड्रेडचं किट नंतर आपल्याला लागेल एस डी कार्ड सिक्स्टीन जी बी हे तुम्हाला टेन क्लास टेनचं लागेल याच्यावर तुम्ही बघू शकता होपफुली नंतर आपल्याला लागेल एच डी एम आय केबल मायक्रोपासून ते नॉर्मल एच डी एम आय कन्वर्ट करणारी नंतर आपल्याला लागेल एक रासबेरी पायाचा पावर अडॅप्टर एक माऊस आणि ऑबियसली एक मॉनिटर लागेल आ, मी तुम्हाला ओपन करून दाखवतो हा कसा दिसतो सर बेसिकली हा एक कीबोर्डच आहे पण त्याच्या आतमध्ये त्यांनी रासबेरी पाय एम्बेड केलेला आहे इथे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये वेगळे पोर्ट्स दिलेले आहेत यू एस बी पोर्ट्स आहेत तीन नंतर आहे हे पावर ॲडॅप्टरसाठी नंतर आहे दोन एच डी एम आय पोर्ट हे मायक्रो एच डी एम आय पोर्ट आहेत म्हणजे छोटेवाले आणि आहे एच डी कार्ड इन्सर्टसाठी इन्सर्ट करण्यासाठी एक स्लॉट आहे तसेच इथरनेट केबल म्हणजे तुम्हाला इंटरनेट कनेक्ट करायचं असेल तर म्हणजे uh, वायर्ड तर एक इथरनेट पोर्ट आहे पण तुम्ही वायफायने पण कनेक्ट करू शकता तसेच हे एक्स्ट्रा पिन्स दिलेल्या आहेत ज्या ऑलरेडी रासबेरी पाय बोर्डवर असतात ते तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स काय तुम्हाला प्रोजेक्ट बनवायचं असेल तर करू शकता पण नॉर्मली आपण बघणार आहोत की आपण राजबिरी पायचा उपयोग कसा एक कम्प्युटर म्हणून उपयोग करू शकतो जेणेकरून ऑनलाईन क्लासेस करणं ब्राउजिंग करणं तुमचे प्रोजेक्ट बनवणं डिफरंट प्रोजेक्ट्स प्रोग्रॅमिंगचे प्रोजेक्ट्स बनवणं हे तुम्ही आरामात या कम्प्युटरवर करू शकता ओके तर मी तुम्हाला दाखवतो की याच्यावर एस डी कार्ड इन्सर्ट करायचं आपल्याला आता याच्यामध्ये आपण ऑपरेटिंग सिस्टीम ऑलरेडी स्टोअर केलेली आहे जे तुम्ही मी नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये वे दाखवेन की कसे करता येईल ओके okay, तर आता इन्सर्ट झालेलं आहे एच डी कार्ड नाव तुमचा कम्प्युटर आता हे कनेक्ट केलं तुम्ही यू एस बी जसं तुम्ही कीबोर्ड कनेक्ट करू शकता एच डी एम आय केबलसाठी तुम्ही हिला दिलेलं आहे तर तुम्ही एच डी एम आय इथे कनेक्ट करायचं आहे तर ते, कर ते तुम्ही करू शकता असं आणि तुम्हाला लागेल ॲडॅप्टर तर ॲडॅप्टर लावण्यासाठी हां हाच ॲडॅप्टर का वापरायचा तर ह्याचं स्पेसिफिकेशन आहे त्यामुळे तोच ॲडॅप्टर तुम्ही वापरून चालेल ओके आणि तुम्ही ही एच डी एम आय पोर्टची जी वायर आहे ती तुम्ही तुमच्या टी व्हीला किंवा मॉनिटरला लावू शकता तुमच्याकडे समजा एच डी एम आय पोर्ट नसेल तर तुम्ही एच डी एम आय टू व्ही जी ए पोर्ट पण कन्व्हर्टर वापरून करू शकता सो दिस इज म्हणजे आता नाव रेडी झालेलं आहे आपण आता त्याला कनेक्ट करून बघूया टी व्हीला आणि कशी ऑपरेटिंग सिस्टम आहे ते बघता येईल ओके आता आपण रसबेरी पायला रसबेरी पाय पॉवर दिल्ली आहे तसेच मॉनिटरलाही पॉवर दिलेली आहे आणि आपण एच डी एम आय पोर्ट जे होतं ते व्ही जी ए कन्व्हर्टर थ्रू मॉनिटरला देत आहोत अशा प्रकारे आपला रासबेरी पाय कम्प्युटर रेडी झाला आहे तुम्ही बघू शकता डेस्कटॉप रासबेरी पायमध्ये ब्राउझर पण असतो वेब ब्राउजर जो तुम्ही ब्राऊझिंगसाठी यूज करू शकता तुम्हाला काही करायचं असेल इंटरनेटवर तसेच यामध्ये ऑफिस सॉफ्टवेअर्स आहेत पण हे ओपन सोर्स ऑफिस आहे लिब्रे ऑफिस नावाचं एक सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये तुम्ही वर्ड एक्सेल अशा प्रकारचे ॲप्लिकेशन्स वापरू शकता नंतर तुम्ही समजा प्रोग्रॅमिंग करायचं असेल तर लहान मुलांसाठी स्क्रॅच चे ऑप्शन्स आहेत मोठ्या माणसांसाठी जावा पायथन यामध्ये प्रोग्रामिंग करू शकता तसेच तुम्ही गेम खेळण्याची ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी गेम्स पण आहेत माइनक्राफ्ट हा खूप सुंदर गेम आहे मुलांसाठी जो तुम्ही लहान मुलं खेळू शकतात प्रकारे रासबेरी पाय हा खूप सुंदर स्वस्तामध्ये मस्त असा डेस्कटॉप आहे जो तुम्ही घरच्या घरी स्वतः बनवू शकता ओपन सोर्स असल्यामुळे बरीच माहिती तुम्हाला इंटरनेटवर याची मिळू शकते आणि दहा हजाराच्या आत ह्या तुम्ही घरच्या घरी बनू शकता तुम्हाला अधिक माहिती असल्यास मला कमेंटमध्ये कळवा मी नक्कीच तुम्हाला हेल्प करण्याचे प्रयत्न करेन थँक्यू